हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। रायगढ़च्या खालापूर मधल्या इरशाळवाडीवर डोंगर कोसळला, 16 जणांचा मृत्यू, 21 जण जखमी। इरशाळवाडी डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब गाडल्याची भीती, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, खराब हवामानामुळे बचाव कार्य थांबवलं। दुर्गम अशा इरशाळवाडीत संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाण, मुख्यमंत्र्यांची स्वतः बचाव कार्याचं केलं नेतृत्व। रायगडमधील 238 तर साताऱ्यातल्या 41 आणि पुण्यातल्या 23 दरडप्रवण गावांच्या स्थलांतरासाठी सरकारच्या हालचाली, हजारो ग्रामस्थांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर। वशिष्ठी ब्रिजवरचा भराव गेला वाहून, सतत सुरू असलेल्या पावसाचा वाहतुकीवर परिणाम। खेडच्या बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य, अनेक दुकानदारांचं मोठं नुकसान, बाजारपेठेत चिखलच चिखल। चंद्रपूर वाशिममध्ये पावसाचा जोर वाढला, अनेक सखल भागात साचलं पाणी, गावांना सतर्कतेचा इशारा। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार, पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत। भाईंदरमध्ये कोसळला इमारतीचा भाग, दुर्घटनेत 3 जण जखमी, जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। कोरोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी सुजित पाटकर, किशोर विसुरे यांना ईडीकडून अटक, अटकेवर विरोधकांचा आक्षेप।